हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या एपिसोडमध्ये पूर्ण खिचडी झालेली होती. म्हणजे कोण कुणाला सपोर्ट करते आणि कोण कुणाच्या विरोधात आहे याचा काही आत्तापत्ताच नव्हता. आणि सगळा एपिसोड निक्की अरबाज यांचे जे ते कॉलेज प्रेमसारखं त्यांचं सगळं ते पूर्ण ते सगळे अर्धे इकडं अर्धे तिकडं त्यांचं काही बिनमतलबची भांडणं होते. त्याला ना डोकं नव्हतं ना पाय होता अशी भांडणं होती ते. इतकं मध्ये मध्येच बाकीचे सदस्य जी कॉमेडी करत होते ना तेच एन्जॉय केलं. कारण भांडणं ते त्या निक्कीची त्या अरबाची इरिटेटिंग होती. एकच गोष्ट फिरून फिरून बोलत होती, मला हर्ट होते सांग का हो हर्ट होते फिलिंग एक्सप्रेस कर. हे काय कॉलेजचं प्रेम चाललं आहे ह्यांचं? बिना मतलबची भांडणं होती. तर आपण स्टार्टिंगपासून बघूया. काल जिथे नॉमिनेशनचा टास्क राहिला होता ना तिथून आपण स्टार्टिंग करूया. तर त्याच्यानंतर ना डी पी दादा जाताना डी पी दादा अभिजितला आणि निक्कीला सेव्ह करतात आणि पॅडी आणि घनश्यामला हे करतात सेफ झोनमधून काढून टाकतात आणि नॉमिनेट झोनमध्ये टाकतात. इथं ना भरपूर लोक अंकितावरती पण असे नाराज आहेत कारण तिनं डी पी दादाला नॉमिनेट केलं. बट तुम्ही बघितलं असेल डी पी दादाने पण पॅडी दादा वगैरे त्यांना नॉमिनेशनमधून सेव्ह केलं नाही. त्याने दुसऱ्यांना सेव्ह केलं, त्याने निक्की अभिजितला सेव्ह केलं बट पॅडी दादाला केलं नाही. पॅडी दादाने पण डी पीला नॉमिनेशनमध्ये टाकलं. सगळ्यांनी एकमेकांना असं नॉमिनेशनमध्ये टाकलेलं आहे त्यामुळे फक्त अंकितावरती ब्लेम करणं चुकीचं आहे. तर अंकितावरती जे लोक ब्लेम करतायत ना की अंकिताने डी पी दादाला केलं, ह्याने केलं, त्याने केलं, बी ग्रुपमधल्या सगळ्या सदस्याने एकमेकांना म्हणजे त्यांच्याकडे ऑप्शन होता पण त्यांनी सेव्ह केलेलं नाही त्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही फक्त एकट्या अंकिताला. सगळ्यांनी एकमेकांना नॉमिनेशनमध्ये टाकलेलं आहे त्यामुळं एकट्या अंकिताला दोष देणं चुकीचं आहे. तिनं पण तिचा गेम खेळला आणि डी पी दादाने पण पॅडी दादा नॉमिनेशनमधून सेव्ह केलं नाही ना तर त्याच्यामध्ये टाकलंच नॉमिनेशनमध्ये. तर त्यामुळे एकट्याला कुणी ब्लेम केलं ना तर मग बाकी सगळ्यांना पण ब्लेम येतो ना. त्याच्यानंतर ना वर्षताई जातात आणि त्या पॅडी दादा घनश्यामला वाचवतात आणि निक्की अभिजितला टाकतात नॉमिनेशनमध्ये. त्याच्यानंतर सूरज जातो आणि सूरज वैभव आणि डी पी दादा त्यांना वाचवतो आणि त्यांना बोलतो की ते टॉंग आहेत असंच काहीतरी बोलतो. या टॉंग शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मला तर माहीत नाही टॉंगचा अर्थ काय होतो. तो बोलतो की टॉंग आहे त्यामुळे त्यांना सेव्ह करतो आणि आर्या आणि अरबाजला नॉमिनेशनमध्ये तो टाकतो. त्याच्यानंतर पॅडी दादा जातात आणि पॅडी दादा आर्या आणि अरबाजला वाचवतात आणि डी पी वैभवला नॉमिनेशनमध्ये टाकतात. पॅडी दादाने पण डी पी आणि वैभव नॉमिनेशनमध्ये टाकलं कारण सगळ्या बी ग्रुप असो किंवा ए ग्रुप असो ए ग्रुपने वाचवलं आहे बट बी ग्रुपने टाकलेलं आहे कारण ते सगळे सदस्य ते नॉमिनेशनमध्ये एक एक सदस्य आलेले आहेत तर त्यांना कुणाला ना कुणाला करायचं होतं तर त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर आर्या जाते आणि आर्या इथं डी पी दादा आणि अभिजित म्हणजे तुम्ही सगळे बोलताय की मे बी 70-80% लोक बोलतायत की आर्या म्हणजे डोक्याने खेळत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी करत नाही, बी ग्रुप मधून तुटली आहे ती, ए ग्रुपच्या अरबाच्या मागे जाते, ती फक्त अरबासोबत ते जोडीमध्ये आहे आणि फक्त बोलते पण तिला माहीत आहे गेम कसा खेळायचा आणि कुणाशी लॉयल राहायचं. इथं पण ती स्वतःच्याच ग्रुपमधल्या सदस्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न म्हणजे वाचवण्यासाठी ते त्या दोघीचं स्टिकर घेते अभिजितचं. अभिजितसोबत त्याला तिला इतकं वाकडं आहे ना आणि निक्कीसोबत इतकं वाकडं आहे तरी पण ती त्यांना सेव्ह करते कारण बिग बॉस म्हणलेत की जे डोक्याने खेळतात आणि स्पोर्टमॅनशिप स्पिरिट हीच असते की समोरचं जे आपलं अपोनेंट असतं त्यांना त्यांची पण तारीफ करणं, आपण हरल्यानंतर त्यांना हात मिळवणं. तरी पण ती ज्यावेळेस बिग बॉस सांगतात ना ते स्टिकर ठेवून द्या आणि जोडी म्हणजे आता ज्या जोडी लावल्यात ना त्यातून एक जोडी निवडायची आहे. मग ती निक्की आणि ह्याची अभिजितची जोडी सेव्ह करते म्हणजे इतकं हे असून पण ती त्यांची जोडी सेव्ह करते कारण ती इथं कुठेही अशा प्रकारचा ज्या प्रकारे निक्की आणि अरबाज गेम खेळतात त्या प्रकारे बिलकुल पण ती गेम खेळत नाही. त्याच्यानंतर ती पॅडी आणि घनश्यामला टाकते ह्याच्यामध्ये नॉमिनेशनमध्ये. नंतर अरबाज जातो आणि अरबाज वैभव आणि डीपीला सेव्ह करतो आणि अंकिता आणि वर्षताईंना टाकतो. आणि त्याच्यानंतर ना गेल्यानंतर वैभव जातो, वैभव घनश्यामला वाचवतो, घनश्याम आणि ह्याला पॅडी दादाला वाचवतो आणि निक्कीला आणि अभिजितला रिटर्न टाकतो. त्याच्यानंतर मला वाटलं होतं की ज्यावेळेस बिग बॉसने जोडी बनवली त्यावेळेस जान्हवी आणि सूरजला टाकतील नॉमिनेशनमध्ये सगळे लोक वीक म्हणून, बट जान्हवी वाचली कारण सूरजमुळे जान्हवी वाचली कारण सूरजला कोणी नॉमिनेट करत नाही त्यामुळे जान्हवी तर वाचली, जान्हवीचा तर फायदा झाला. त्याच्यानंतर हिथं असतं हे जे लास्टचे दोन असतात ना तिथे गेम चेंजर असतो आणि हिथं
गेम अभिच्या हातात होता, अभिजित सावंतच्या हातामध्ये गेम होता, जर त्याने गेमकडे लक्ष दिलं असतं, ज्या जेव्हापासून तो जोडीमध्ये ही हे वाक्य भरपूर जणांना आवडणार नाही शक्यतो, बट जेव्हापासून तो त्या निक्कीच्या जोडीमध्ये गेलाय ना तेव्हापासून तो असा गेमपासून दूर दूर होत चाललाय. तो निक्कीच्या पुढे नाही, त्याला गेम पण दिसत नाही, काय दिसत नाही. इथं त्याच्याकडे एक चांगला मौका होता की गेम चेंज करण्याचा, पण तो पूर्ण तो निक्कीच्या पाठीमागे कसा पळतो बघितलं, नॉर्मल चालत नाही, असं असं करून पळतो. बापरे, हे ते ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस वाटलं कसं ते टी व्हीवर ते त्याच्या मे बी त्याच्या मनामध्ये काय नसेल, बट इथं ना त्याच्याकडून गोष्टी नसते, पण निक्की बरोबर त्याचा गेमसाठी वापर करून घेत नाही. ज्या प्रकारे ना अरबाज आर्याचा वापर करतोय त्याप्रकारे निक्की ह्याचा अभिजीतचा वापर करते. आणि शेवटी ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर शेवट निक्की आणि अरबाज एकत्रच येणार आहे. ते हे सगळं भांडणं वगैरे हे सगळ्या गोष्टी टेम्पररी आहेत, बट ह्याच्यामध्ये ना अभिजित आणि आर्याचा पुरेपूर वापर ते करून घेत आहेत. दोघांचाही गेम खराब करण्यामध्ये ते चांगले यशस्वी होताना दिसत पण आहेत. तर इथं अभिजितची वेळ येतो आणि अभिजितला सिम्पली ना त्याला माहित होतं की ह्याच्यानंतर फक्त एकच व्यक्ती राहिला घनश्याम, आणि स्वतःचा आपण काढू शकत नव्हतो, स्वतःला सेव्ह करू शकत नव्हतो, स्वतःच्या जोडीला सेव्ह करता येत नव्हतं. त्यामुळे त्याला ना त्याच्या जागी तिथं त्याचं ऑलरेडीच अभिजित आणि निक्कीचं होतं, त्याला फक्त तिथं घनश्यामचं टाकायची होती जोडी, पण त्याने ते घनश्यामची जोडी टाकलीच नाही तिथं. म्हणजे हे किती चुकीचं गेलं, जर त्यानं घनश्यामची जोडी टाकली असती आणि घनश्याम गेला असताना तर त्याच्याकडे ऑप्शनच राहिलं नसतं, त्याला ऑटोमॅटिक निक्कीला ना अभिजितला सेव्ह करावं लागलं असतं. पण हे त्याचं अभिजितचं डोकं बिलकुल चाललं नाही, त्याचं आता ते गेम सोडून ते निक्कीच्या पाठीमागे डोकं चालू आहे. ते सोडून बाकी त्याचं त्याच्या हातामध्ये गेम होता, पण त्याने त्याला फिरवता आलं नाही, त्याने डोक्यांना खेळता पण आलं नाही गेम, आणि पूर्ण गेमवरती पाणी पाडलं त्याने. आणि अभिजित जाऊन अंकित आणि वर्षताईला सेव्ह करतो आणि वैभव आणि डीपला नॉमिनेशनमध्ये टाकतो. म्हणजे घनश्यामला नाही टाकत आणि डीपी स्वतःच्या ग्रुपचा मेंबर आहे. घनश्यामला टाकला असं तर त्याचा फायदा झाला असता, डीपला टाकून काय फायदा. त्याच्यानंतर घनश्याम जातो आणि तो वैभव आणि डीपला सेव्ह करतो आणि वर्षताई अंकिताला टाकतो आणि ऑटोमॅटिक त्या दोन जोड्या नॉमिनेशनमध्ये येतात. नॉमिनेशनमध्ये येणारे सदस्य आहेत अभिजित, निक्की, वर्षताई, अंकिता. हे तर सगळ्यात जास्त खतरा वर्षताईंवरती आहे, बट आता वोटिंग लाईन ओपन आहेत, वोटिंग लाईन बंद आहेत, पण काय होईल काय सांगता येत नाही. तर ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर ना हा टास्क संपतो आणि त्याच्यानंतर अरबाज वगैरे आर्याला बोलत असतो की अभिजित जाऊ शकतो, तो काय घरामध्ये करत नाही. त्याच्यानंतर आर्याचं म्हणणं असतं की त्याचं एक आता अँगल बनलेला आहे, त्यामुळे तो जाऊ शकत नाही. बट अरबाजला माहीत नाही की अभिजितला सपोर्ट भरपूर आहे, बट थोडासा त्याचा गेम आता त्याला सुधारायला पाहिजे, कारण त्या निक्कीच्या नादी न लागतं त्याने स्वतःचा गेम खेळायला पाहिजे. बोल ठीक आहे, तो निक्कीशी बोलण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, तू बोल निक्कीशी, बट जिथे खरंच बोलण्याची गरज आहे तिथे स्टँड घ्यायला पाहिजे ना. निक्कीशी बोलणं तुम्ही त्या घरामध्ये म्हणताना असं राहू शकत नाही. घरामध्ये तुम्हाला सगळ्यांशी बोलावं लागतं, किती पण भांडणं झाले तरी तुम्हाला बोलावंच लागतं. बट जिथे खरंच स्टँड घ्यायची गरज आहे, जिथे खरी आणि राईट आणि रॉंगची वेळ असते ना, तिथे स्टँड घ्यायला पाहिजे. बट ज्यावेळेस निक्कीचा विषय येतो ना, तुम्ही कधी पण बघा, तो अभिजित कधी निक्कीच्या विरुद्ध स्टँड घेतच नाही. मग ती निक्की किती पण खालच्या पातळीला गेली ना, तरी पण तो स्टँड घेत नाही निक्कीसाठी. हे आपण बघितलेलंच आहे की निक्कीसाठी तो कधी स्टँड घेत नाही. त्याच्यानंतर ना निक्की वॉशरूममध्ये ना, आता तुम्ही बघितलं निक्की स्वतः, आता सगळ्यांना 80% लोकांना वाटत असं की निक्की किती चांगली आहे, निक्की किती पॉझिटिव्ह आहे, सगळेजण मिळून त्यांना टार्गेट करतायत, निक्कीला टार्गेट करतायत. बट ती ना छोट्या छोट्या गोष्टी करून प्रोव करण्याचं काम करते, कारण तिला तीच गोष्ट पाहिजे. आता ती इतकी निगेटिव्ह दिसली, आता तिला पॉझिटिव्ह दिसायचं, कारण सर बोलले, तिला हिंट देऊन गेलेत की निक्की दुसरा नंबर तुमचा आहे जेलमध्ये जाण्याचा. त्यामुळे आता ती खूप स्वीट बनण्याची कोशिश करते आणि अभिजित सोबत ती अभिजिताचा ती फायदा गेमसाठी फायदा करून घेते, कारण तिला माहिती आहे हा पॉझिटिव्ह बाहेर दिसतो आणि टॉप 5 सदस्य आहे. ती ह्याच्या अगोदरच म्हणलेली आहे की हा टॉप 5 सदस्य आहे. तिला गेम कळतो, त्यामुळे तिला आता माहीत आहे आपल्याला आता पॉझिटिव्ह होण्याची गरज आहे. त्यामुळे ती स्वतःहून सगळ्याला स्वतःच्या खिलाफ करते, कारण ती स्वतः प्रोव्होक करते लोकांना. तो अरबाज शांतपणे तिथं बाथरूममध्ये उभा राहिलेला आहे, तरी पण तिला आता ती स्वतःहूनच बोलली की मला ह्या टीमशी घेऊन येते आहे, मला हे होते, मला ते होते, स्वतः टीम सोडून गेली आहे, म्हणते मला आता फ्रीडम झाले, मला स्वतंत्र झाले. आणि स्वतःहूनच त्या अरबाजला जाते, बोलते, म्हणते की तुला काय वोट होते, बोल ना, बोल ना, एक्सप्रेस कर ना. आणि वॉशरूममध्ये बोलते की तुला माझा त्रास होतोय, काय
त्रास तुला त्यांना फरक पडत नाही, तुला एकटीला गेम खेळायचा, तुला फक्त अभिजित पाहिजे, तुला फक्त त्याच्याशी बोलल्यानंतर लय चांगलं फिलिंग होते, तर मग तुला अरबाज अरबाजला त्रास होतोय किंवा नाही होतोय त्याच्याशी तुला काय घेणं देणं आहे. स्वतःहून जाऊन विचार, तुला त्रास होतोय का, तुला हे होते. अरे का या निकीला ना पहिल्यापासून एकच, त्याला निकीला आणि फक्त अरबाज आणि अभिजितच्या दोघांमध्ये ना भांडणं लावायचे ते, आणि आज तिनं 50% काम केलेलं आहे. आज ऑलमोस्ट म्हणजे अरबाज आणि अभिजित आमने सामने आलेलेच होते, बट थोडक्यात वाचलेले आहेत, नाहीतर निक्की तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी झालेली आहे, 50% यशस्वी झालेली आहे. त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर निक्कीचं आणि अभिजितचं बोलणं होतं, बापरे किती इंटेन्स बोलणं होतं त्यांच्या दोघांचं. म्हणजे निक्की अभिजितशी बोलत होती की मी त्याला विचारलं तर तो कसा बोलला की मला तुझा त्रास होतोय, हे होतोय, ते होतोय, बापरे. आणि त्याला बोलते की मला अभिजितला सांगते की मला अरबाज हवाच आहे, मला अरबाज पाहिजेच, हेच तेच. आणि मी त्याला सांगितलं होतं की आपलं काही झालं ना तरी तुम्हाला जवळ घे, तुला तुम्हाला हे कर, मग मी तुला काहीच करणार नाही. त्यांचं दोघांचं बोलणं, अभिजित पण हां म्हणजे काय बोलणं होतं त्यांच्या दोघांचं, बापरे. ते ऐकून सो आम्हाला इतकं कोड वाटायला लागलं की त्यांचं बोलणं ऐकून, म्हणजे कशी निक्की बोलत होती की तू मला जवळ घेतलं ना तर मी म्हणजे अरबाजने त्याला जवळ घेतलं ना तर मी सगळं विसरून जाईल, मी राग विसरून जाईल. पण त्याने मला एकदा पण जवळ घेतला नाही, एकदा पण विचारलं नाही. अरे तू गेम, तू त्यांचा ग्रुप सोडून गेले, तू त्यांना शिव्या दिल्यात, विकेंडच्या वारला त्याला डोअर मॅट वगैरे बोललं गेलेलं आहे, आणि तरी पण त्याने तुझ्याकडे यायचं अवघड. आणि तू स्वतः बोल ना, तू एकटी खेळणार, तुला गरज नाही कोणाची, आणि मग आता का बदलते, एकटीच खेळ ना मग आता तू. आणि त्याच्यानंतर बोलते की मी सांगितलं होतं त्याला मला घट्ट पकडायचं, मला हे करायचं, मला ते करायचं, बापरे. त्यांचं दोघांचं बोलणं, तो अभिजित पण आहे त्याचं बोलणं, हां ते हट झाले त्याला हे बोललं, बापरे. त्यांचं ऐकून तो इतकं ऑकवर्ड वाटलं. त्याच्यानंतर हा दिवस म्हणतो सेकंड डेला ब्रेकफास्टचं चालू होतं तिथे. हे बघा सिम्पल गोष्ट आहे, तिथं सगळ्यांना वाटत असेल, माझं बोलणं पटत पण नसेल, किंवा भरपूर लोक अभिजितची फॅन असल्यामुळे त्यांना आवडत नसेल, बट ज्याची ड्यूटी आहे ते करायला पाहिजे. इथं ब्रेकफास्टच्या वेळेस इथं मी म्हणतच नाही की अभिजितची चूक आहे, ज्यावेळेस तो बोलला ना इथं ना निक्कीचं बोलण्याचा काहीच पॉईंट नव्हता. ड्यूटी ब्रेकफास्ट बनवायची अंकिता अभिजितची आहे, त्यांना कसं 50-50% काम करायचं आहे किंवा 70-60 करायचं आहे तो त्यांचा कॉल आहे, त्यांची मर्जी त्यांना, त्यांचं तेवढं बॉन्डिंग आहे की ते एकमेकांचं काम करू शकतात. तुला बोलण्याची काही गरज नव्हती, अंकिताचं आज आवरायचं होतं तर अंकिताला बोलती तसल्या हे ज्या कांदा वगैरे कापायची पोळ्या कर, नॉर्मल नाश्ता करायचा होता पण त्याच्यामध्ये तिला पोळ्या करायच्या होत्या, ठीक आहे. ती बोलली माझं आवरायचं आज वर्षताईचं आवरायचंय, तोपर्यंत तुम्ही कांदा कापून घ्या असं बोलली, अभिला कांदा कापून घे बोलली. ही हिचं काही काम नव्हतं बोलायचं. आणि अभिजितचं पण अभिजित जाऊन स्वतःहून कांदा कापा लागला होता, प्रॉपर तो कांदा कापतो. त्याच्यानंतर ती बोलली की कणिक मळ आणि कांदा काप. अंकिता तिथून गेली पलीकडे आणि हिथं क्लिअरली म्हणजे क्लिअरली दिसते ती त्याच्या अभिजितच्या कानामध्ये बोलते, सिम्पली त्याला प्रोव करते की तू एकटाच का सगळ्या गोष्टी करतोय, ती काय नुसतं हुकूम देणार का, ती काय नुसतं भाजणार का, ती लाटणार का पोळी, ते काहीच काम करणार नाही, तू कांदा कापणार, तू भाजणार, आणि ती नुसतं लाटणार का पोळी, तुला काय करायचंय, तुझी ब्रेकफास्टची ड्युटी आहे का. आणि अंकिताने ती गोष्ट ऐकली, अंकिता बोलली आजच्या अंकिताने ज्या प्रकारे निक्कीची ऍक्टिंग केली ना एक नंबर, आणि तिने उत्तरं पण दिली. त्याच्यानंतर अंकिताने तिने ऐकलं आणि ती बोलली जे बोलायचं ते बोल ना, मी रोज करते त्यावेळेस नाही दिसत. आणि त्यावेळेस ना निक्की बोलते की मी तर सगळ्यांसमोर मोठ्याने बोलते आहे, मला कोणाची भीती, मी असं बोलते. अरे कसली पलटते, 5 मिनिटांपूर्वी तू त्याच्या कानामध्ये बोलत होती, एवढ्या हळूहळू बोलत होती. आणि अचानक अंकिताने ऐकल्यानंतर ती म्हणते मी कोणाला भेट नाही, मी समोरच बोलते, मी हेच करते, मी तेच करते, कसली पलटू इन्सान आहे. आणि डायरेक्ट बोलते की मी तर सगळ्यांसमोर बोलते की मी हे करते की. आणि निकी ज्यावेळेस अभिजितला विचारते की तूच हे सगळं करतो का, तर अभिजित पण हा बोलतो. आणि रोज अंकिता करते आणि अभिजित फक्त आज एक दिवस करतोय, तर निक्कीला तो बोलतो की हा मी ती रोज करत नाही, मीच रोज करतो. म्हणजे कसं पलटत्यात, आणि अभिजित ना निक्की समोर बोलतो आणि त्याच्यासमोर नाही बोलत, म्हणजे हे भांडणं लावायचं काम
तो क्लिअर गोष्टी करत नाही, हे एक बरोबर आहे की तो निक्की समोर काही बोलत नाही किंवा काही गोष्टी क्लिअर करत नाही, ज्या करायच्या असतात त्या गोष्टी क्लिअर करत नाही. त्यामुळे निक्कीचा आणि निक्की ज्यावेळेस त्याला विचारते ना की मी जाऊन त्यांना हे सांगू का, मी जाऊन त्यांना बोलू का, तर हा पण लगे हा जाऊन बोल, म्हणजे ह्याला भांडण्यासाठी स्वतःचं तोंड न वापरायचं नाही, त्याला निक्कीच्या माध्यमातून किंवा बाकीच्या लोकांच्या माध्यमातून भांडणं लावायची आहेत. म्हणजे हे प्रॉपर एकमेकांचा वापर करून घेत आहेत. त्याच्यानंतर ना हे भांडण चालू झालं, मग हे थोडंसं सॉर्ट झालेलं होतं. त्याच्यानंतर ना ते लोक चाय वगैरे बनवतात, ते हे करतात, तर त्याच्यानंतर ते चहाचं भांडं मध्येच ठेवतात. आपण चहा बनवल्यानंतर तिथं जेवण बनवायला चाललं आहे, तुम्ही चहाचं भांडं मध्येच कोण ठेवणार का? जर तुम्ही स्वतःसाठी चहा केला नंतर बाकीच्यांसाठी पण करायचा असतो. तिला सिम्पली वर्षताई ते अंकिता पॅड दादा वगैरे सगळे असतात, ते बोलतात की चहाचं भांडं उचलून ठेव, बाकीच्यांना पण चहा करायचा असतो. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये गपचूप फक्त ते भांडण ठेवायचं होतं, पण नाही तिथे तिला मुद्दा पाहिजे, तिला ते भांडण करायचं होतं. आणि हे सगळं भांडण चालू झालं त्या चहाच्या एका भांड्यावरून. म्हणजे ते एवढं चांगलं सांगत होतं की चहाचं तिने किंवा ना मी नाही ठेवणार, माझी मर्जी ज्या त्यावेळेस मी ठेवणार. म्हणजे स्वतःहून किती प्रो करतायत, आणि समोरच्याने केलं ना तर मग सगळे म्हणतात की झुंडमध्ये येऊन आम्हाला टार्गेट करतात. अरे तुम्ही टार्गेट स्वतःहून मुद्दा म्हणून टार्गेट होतात, कारण तुम्हाला तसं प्रेझेंट करायचं आहे बाहेर, त्यामुळे तुम्ही स्वतःहून टार्गेट होत आहे. आमच्यापेक्षा जास्त आम्ही एक तासाचा एपिसोड बघतो, पण त्या जिथे ते लोक राहतात ना त्यांना माहीत आहे की हे दोघं काय करतात काय नाही राहतात. नाहीतर एक लोक दोन ठीक आहे, अरवाज पॉझिटिव्ह म्हणता येईल, तो वैभव जानवी पण सोडा, त्यांचं तर काय मदतच नको, कारण ते स्वतःहूनच काय कुठेही काही बोलतात. पण बाकीचे जे आहेत ते काय असंच हवेमध्ये बोलतात का? स्पेशली वर्षाताई, सूरज आणि पॅडीदादा, एक ते लोक फक्त मुद्देच बोलतात, आणि जे खरं आणि सत्य आहे ना त्याच गोष्टी बोलतात. आणि सूरज पण फक्त एक लाईन बोलतो, पण क्लिअर आणि स्पष्ट बोलतो की जे खरंच खराब असतं तेच गोष्टी बोलतो. तर बाकीचे काही सगळे हेत का, त्यांना त्यांचं ओपिनियन काही महत्वाचं नाही, फक्त तुम्ही दोघं बोलणार तेच महत्वाचं, बाकीच्यांचं काही नाही. आणि त्याला बाकीचे सांगतायत की ते भांडं उचलून ठेव, आणि एकदम नॉर्मलमध्ये त्यांनी सांगितलं, काही टॉन्टमध्ये सांगितलं नाही, तरी पण माझी मर्जी ज्यावेळेस मला वाटेल त्यावेळेस मी ठेवन. निकीच हे बोलणं त्याच्यावर अभिजित हसतोय. मग त्यावर पॅडेदा म्हणतो तो, अभिजित तू हसतोय, तू काय बोलत नाही, तर मी काय बोलणार तुमच्यामध्ये, मी काय बोलणार. ते क्लीन करायचं काम अंकिता अभिजितचं आहे ना, तुझं काम आहे बोलायचं, बरं ठीक आहे तू नको बोलू. पण ज्या वेळेस तुझं ते ड्युटी आहे आणि तुझ्या ड्युटीमध्ये ती निक्की बोलते, तर मग त्यावेळेस तुझं काम आहे ना बोलणं. पण नाही, निक्कीच्या समोर आमचं तोंड बंद राहतं, आम्हाला काय बोलायचं नाही, आमचं काय चालतच नाही. स्वतःच स्वतःची इमॅजिन जी आहे ना ती खाली करून घेतोय. लोक एवढे त्यांना हे करतायत, सपोर्ट करतायत, पण ते निक्कीच्या ह्याच्यामध्ये ना इतक्या सगळ्या गोष्टी ना, ते आज समज स्वतःचा गेम स्वतःच खराब करून घेतला, स्वतःच नॉमिनेशनमध्ये आले. त्यांना एवढी काय भीतीच नाही की नॉमिनेशनची, तर सोडा स्वतःच्या गेमची पण काय भीती नाही. आणि बापरे, त्याच्यानंतर ते पॅड दादा ते शिकत होत्या, अभिजितची ड्युटी होती, तर ठीक आहे काय नाही, एकमेकांची मदत करणं काम, म्हणजे करतात एकमेकांची मदत, त्यांचा ग्रुप आहे ठीक आहे, तेवढी बॉन्डिंग त्यांची असू शकते, पण निक्कीचं बिलकुल काम नव्हतं. त्याच्यानंतर ना ह्यांनी ज्यावेळेस अभिजित वगैरे हसला, मी तुमच्यामध्ये बोलणार नाही, तुम्हाला जे म्हणजे मी का बोलू, मी असं तो बोलायला लागला ना, त्यावेळेस मग अंकिता आणि क्लिअर केलंय की मला सांग जी ही निक्की त्या अंकिताला बोलते की तू पलटली आता ड्युटीवरून. निक्की अंकिताने इथं लगेच क्लिअर केलं की अभिजितशी डायरेक्ट तिने क्लिअर केलं की रोज पूर्ण हप्ता मी सगळं किचन क्लीन करते, मी ती रोटी ही कर लाटते हे करते, सगळी कामं मी करते, तू फक्त शेकतो रोटी. तो हा बोलला, फक्त आज एक दिवस मी केलं नाही तर लगेच निक्कीला हिवायला लागलं. पण निक्कीचा काही संबंधच नव्हता बोलण्याचा, अंकिताला काही बोलण्याचा तिचा काही संबंधच नव्हता, पण अंकिताने क्लिअर केला आणि अभिजितने पण तिच्यासमोर मांडलं लगेच. आणि पॅडीदादा बोलला की मी माझं झालं शिकून तुझ्या, तू शेक तुझ्या हे केलं, आणि बरोबर की पॅडीदादाने तो निवांत बसले. आणि निकी बोलते हसतोय तो, आणि पॅडीदादा वगैरे त्याची ड्युटी करतायत, त्यांना एक भांडं त्यांना सांगितलं की तिकडे जाऊन ठेव, तरी ते ठेवायचं नाही, ते म्हणा माझ्या मर्जीने. तो अभिजित शेकायला जातो रोटी, तो काही ड्युटी करायला नाही म्हणत नाही, पण तो जातो आणि करतो त्याचं काम करत असतो तो. आणि निकीमध्येच ज्यावेळेस माझी मर्जी त्यावेळेस मी ते भांडं ठेवणार, हे तिचं वाक्य. मग हे असं आपल्याला जर कोणी बोललं तर आपल्याला इरिटेट होणार नाही की सगळं काम चालायचं तुम्ही भांडत हे करत नाही,
हे करून म्हणजे इरिटेट. बाकी सगळे त्यांना इतके प्रेमाने सांगतायत की बाबा त्या भांड्यात ठेव ग. नाही, ती त्या अभिजितला मदत करते त्या रोट्याला तेल लावण्यामध्ये, पण स्वतःचं काम करत नाही. हा पॉइंट अरबाज तिला बोलतो की तू त्याचं काम करते आणि तू का स्वतःचं ठेवत नाही, आणि त्यांनी ते भांडं असं जोरान तिकडे टाकलं. हे जे अरबाजने केलं ना हिंसा, तुम्ही ते भांडं असू द्या किंवा तुमची प्लेट असू द्या किंवा काही असू द्या, हे बिलकुल चुकीचं आहे. तुम्ही ज्या प्रकारे प्लेट आदळता हे करता ते करता बिलकुल चुकीचं आहे. अरबाजने ज्या प्रकारे इथं ती चेअर आपटली किंवा ज्या प्रकारे त्यांना ती जे चहाचं भांडं ते फेकलं ना, खूप चुकीचं केलं. इथं भांडं ज्या वेळेस त्यांना फेकलं ना, त्याच्यानंतर तुम्ही बघितलं ती निक्की ज्या प्रकारे येऊन त्या अरबाजला हक करते ना, म्हणजे पूर्ण त्याच्या बॉडीमध्ये घुसते, सगळं त्याच्या बॉडीमध्ये घुसते आणि त्याला बोलते, मी तुला हे केलं ना, तुला हट होत ना, तू एक्सप्रेस कर ना, तू हे कर ना. अरे जसं बॉयफ्रेंडशी बोलल्यासारखं बोलते की तू का हे एक्सप्रेस करत नाही, तुला वाईट, म्हणजे स्वतःचे शब्द त्याच्या तोंडात घालते आणि म्हणजे तुला वाईट वाटतंय ना, तर तू बोल ना, तू एक्सप्रेस कर ना, मी व्हिडिओ बघितले त्यामुळे मला वाईट वाटतंय. ते विचारतात तू काय व्हिडिओ बघितले, असं तुझ्या तोंडावर आम्ही जे बोललो नाही ना ते काय बोलले सांग. नाही मला नाही सांगायचं. अरे तू एवढीच, तुला म्हणजे तुला फक्त भांडण वाढवायचं आहे आणि स्वतः पूर्ण गेम स्वतःच्या इर्तगिरत फिरवायचा, हे तू नको सांगू. तू अभिजित आणि त्या अरबाजात नुसता फायदा करून घेते, बाकी तुला बाकीच्याशी काही घेणं देणं नाही, फक्त तुला गेमशी घेणं देणं आहे, पण असं करून गेम जिंकणार नाही. भले तू आता ह्या हप्त्यामध्ये पॉझिटिव्ह दिसले असेल, अभिजितमुळे थोडीफार पॉझिटिव्ह दिसली असेल, बट तुझा जी खरी नियत आहे ती उद्या ना आज बाहेर येणारच आहे, त्यामुळे डोंट वरी, तू काय ट्रॉफी जिंकणार नाहीच आहे. त्या अभिजितमुळे थोडी पॉझिटिव्ह तर दिसायला लागले आणि आज भरपूर लोकांना दिसत असेल कारण ते सगळे बोलत होते ना. बट तुम्ही बघितले असेल बाकीचे जे आहेत ना ते इतके पण काय बोलले नाहीत, ते असं कॉमेडीमध्ये एक शब्द ज्या प्रकारे वर्षाताई बोलत होते ते पण कॉमेडीच वाटत होतं, किंवा डीपी दादा बोलत होते, आर्य तर काय बोललीच नाही जास्त, पण अंकिता पण जास्त बोलली नाही. पण तिने जी निकीची ऍक्टिंग केली ना, टू गुड, एक नंबर ऍक्टिंग केली होती ना. त्याच्यानंतर ना काय काय ती बोलत होती, बापरे ज्या प्रकारे त्याला जाऊन हक करणं. आणि त्यावेळेस सूरज बोलत होता ना, तू ह्याच्यामध्ये पडू नको, तू हसू नको, हसून घालू नको, तू तिला हे करू नको, ते करू नको. बापरे, म्हणजे त्या सूरजला पण कळत होतं की बाबा अरबाज तू तिला हे करू नको, हसू नको, हे करू नको. ती निकी अरबाज दोघं पण ड्रामेबाज आहेत, ते फक्त हे सगळं हे ज्या गोष्टी आहेत ना ते फक्त फुटेसाठी होत्या. निकी जर त्या दोघांचा प्लॅन आहे, ते दोघं आता पॉझिटिव्ह दिसणार आणि बाकीचे सगळे त्यांच्या ह्याच्यामध्ये फसलेत, किंवा ऑडियन्स पण त्या निकीच्या ड्रामेमध्ये फसले. ऑडियन्सला पण वाटलं की निकी पॉझिटिव्ह झाली आहे, निकी खूपच चांगली आहे, हे आहे ते आहे. ते स्वतःहून या गोष्टी जाणबुजकर ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तिने क्रिएट, आणि ऑडियन्स पण त्याच्यामध्ये फसले. आता तुम्ही बघा थोड्या दिवसांनी ते आता अभिजितच्या पण विरोधात जायला घाबरणार नाही. आता तिला गरज आहे अभिजितची, तिचं थोडंसं पॉझिटिव्ह करायची इमेज, त्यामुळे ती अभिजित सोबत आहे. पण अभिजितला पण डिच करणार ती. त्याच्यानंतर तो अभिजित आणि हिचं ह्याचं अरबाजचं थोडंसं भांडण होतं फेस टू फेस. ठीक आहे, आता निकीला तेच पाहिजे आणि त्यावेळेस त्यांच्या दोघांचं भांडण होतं, त्यावेळेस पण ती मध्ये जाऊन त्या अरबाजला हक करते, कसल्याही गोष्टी करते. बघायला इतकं कोवड वाटायला ना, म्हणजे त्याच तोंडाला तोंड लावून आता ते फॅमिली शोमध्ये कसे लोक ते बघत असतील इतकं ऑकवर्ड पोझिशन. आणि त्या दोघं अभिजित दोघं एकमेकांना भांडतात आणि हे मध्ये जाऊन त्याला हक करून बसले. नको ना करू, हे नको ना करू, ते नको ना करू, तू मा असंच नको, तुला माझी गरज नाही का, मी जाऊ का, तू सांग हे काय आहे. हे असं वाटायला लागलं कुठला शो बघायला लागला आम्ही, हे काय जरा वेगळंच काहीतरी होतं हे. त्याच्यानंतर ना वय तो अरबाज जातो आतमध्ये, म्हणजे हे बघा अरबाज आणि अभिची भांडण चालू असते, त्यावेळेस पण ते हसत असते, तिला हे सगळे गोष्टी मुद्दाम करायचे असतात हे तर माहिती आहे, पण ती ज्यावेळेस हे सगळे गोष्टी होते ते हसते, हे सगळ्या ती गोष्टी इन्जॉय करते. त्याच्यानंतर तो अरबाज आतमध्ये जाऊन ती चेअर वगैरे करतो ना, हे पण खूप चुकीचं आहे, हिंसा करणं चुकीचीच गोष्ट आहे. तुम्ही कोणत्याही प्रकार तुमचा किती पण अँगर असला तरी हिंसा करणं चुकीचं आहे. आणि आतमध्ये केल्यानंतर त्या निकीनं जो ड्रामा केला ना, बापरे, म्हणजे असं वाटत की कुठल्या तरी मूवीचा सीन चालू आहे. आणि जे कपल असतात ना त्यांना सगळी दुनिया वेगळं करायला लागली आहे. अशी निकी नाही नाही मला भेटू दे, मला हे करू द्या, तो बोलला तरच मी जाणार. तो अरबाज बोलतो तू जा इथून, तू जा इथून, जा मॅश बोलू नको, तू जा इथून. तरी पण त्याच्याकडेच जाते ती सारखं, ती मुद्दाम त्याला प्रोक करते. बापरे, ती किती नाटकं करते, म्हणजे जर ती नाटकं करत नसती ना ह्या सगळ्यामध्ये, पण तिला एवढं लक्षात आहे की बाबा अभिजितला बोलते की अभिजित तू बाहेर जा, अभिजित तू बाहेर जा, का त्याच्यासमोर तो नाही करू शकत अरबाज सोबत, तू जे करायचं ते नाही करू शकत अभिजित समोर.
किती नाटकं करणार आणि ऑडियन्स अभिजितमुळे तिला पसंत करायला लागलाय. तिची ही सगळी नाटकं आहेत ती ह्याच्यामुळे अभिजितचा गेम खराब करतो. एवढा चांगला गेम त्याचा पूर्ण त्या निकीमुळे खराब झालेला आहे. अभिजितचा आर्याचा गेम त्या अरबाजा निकीमुळे खराब झालेला आहे. ते लोक आज भांडणं करणार आणि नेक्स्ट हप्त्यामध्ये तुम्ही 100% बघा ते एकत्र आलेले असणार. नेक्स्ट हप्ता कशाला आता पुढचा गेम ही उद्या लगेच एकसाथ आलेले असणार. ते हे लोक सगळे ड्रामा करतात आणि त्यांचा गेम पूर्ण खराब केलेला आहे त्यांनी. तर आता बोलणार काय पण त्यांना पण समजत नाही तर काय करणार आता. तर त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर ह्या चेअर वगैरे आपटतो हे करतो सगळेजण त्यांना अडवतात. तो त्यांना ते वैभव त्या निकीला पकडतो त्याला बोलतो की तू 10 मिनिटं फक्त त्याला एकटं सोड. तू तो खूप भडकलाय तरी निकी सोडत नाही त्याला एकटं. नाही का सोडणार ती एकटं बाबा तिला अजून त्या उसकवायचं त्याला प्रोक करायचं आहे. तिने बिलकुल नाही सोडणार त्याला एकटं. आणि तू तू ज्या वेळेस म्हणणार ना त्यावेळेस मी दूर जाणार. तो बोलते तू दूर जा दूर जा. नाही तू बोलल्यानंतर अरे कसल्या शब्दात बोलणार अजून तो चांगल्या मराठी शब्द सांग तू दूर जा तरी पण ती त्यालाच ही करते. त्याच्यामध्ये सांगते अभि तू बाहेर जा एवढं बरंच समजलं. आणि नंतर स्वतः बाहेर जा गेले अभिजितकडे आणि बोल त्याच्याशी बोलत बसले हे मी ते इतकी नाटकं ना बापरे. त्याच्यानंतर ना बाहेर जाऊन पण शांत बस नाही हे लोक आहेत ना हे लोक भडकतात भडकवतात त्याला. हे त्याचे चेले चपाते जे आहेत ना ते त्याला भडकतात माझ्या विरोधात अशी बोलते. म्हणजे जे बाकीचे सदस्य आहेत ना अंकिता डीपी सूरज वैभव जान्हवी घनश्याम वर्षताई आर्या हे सगळे ना भडकवतात म्हणतेला त्या अरबाचा. तो काय दूध पित बाळ आहे बेबी आहे तिला भडकावायला. निकी जे पटतं ना समोरच्या माणसाला ते तरी बोला ग. आणि त्याच्यावर ते अभिजित हा निकी समोर फक्त हा हुसते करतो बाकी त्याला काही येत नाही त्याच्यासमोर करायला. आणि हे बोलून तो स्वतःचा अरबाजा बोला की हे सगळं करून तुम्ही मला मध्ये घेऊन अभि माझ्या फॅमिली बघते. आय नो तुमची फॅमिली बघते आणि हे जे कन्सर्न सगळ्यांनाच आहे. बट त्यांचं म्हणणं आहे की ही आर्या अंकिता अरबाजसोबत बोलतात त्यांना का कोणी काय बोलत नाही. कारण त्यांना बोलत नाही कारण ते क्लिअर आहेत ना ते स्टँड पण घेतात तुमच्यासारखं ते असं डिनाय करत नाहीत ना. तू फक्त निकी तर ॲक्सेप्ट करतेस की मला फक्त तुझ्यासोबत बोलताना खुशी वाटते मला फ्रीडम वाटतं मला स्वातंत्र्य वाटतं मला चांगलं वाटतं. फक्त तुम्ही ते ॲक्सेप्ट करत नाही आणि तुम्ही ते लोक त्याच्यासोबत बोलतात पण गेममध्ये स्टँड घेतात. जिथे चूक तिथं स्टँड घेतात जिथे बरोबर तिथं स्टँड घेतात. तू निकी समोर एक शब्द पण बोलत नाही ती किती पण चुकीची असू दे तिने कुणाचा खून केला तरी पण स्टँड घेत नाही. म्हणून लोक तुझ्यावरती पॉइंट करतात. स्वतःची इमेजिन स्वतःच्या हातामध्ये आहे तर काय बोलणार आता. अजून पण गेम त्याचा सुधारण्यासाठी त्याच्याकडे खूप चान्स आहे. बट बघूया आता काय होईल ही निकी कितीपर्यंत त्याचा गेम खराब करेल आय डोंट नो. त्याच्यानंतर ना हे सगळं होतं. त्याच्यानंतर ते अभिजित आणि निकी दोघंजण बसलेले असतात. अभिजितचं म्हणणं असतं की हे सगळे मिळून ना आपल्या दोघांना टार्गेट करतायत आणि जास्त करून तुला टार्गेट करतायत. म्हणजे अभिजितला काय टार्गेट केलं काय माहीत नाही. स्वतःचं काम त्यांनी स्वतः केलं नाही. निकीला त्यांनी बोलण्याची परमिशन दिली त्यांच्या ड्युटीमध्ये आणि स्वतःच भांडण्याला सुरुवात करायची. आणि ज्यावेळेस मग सगळे काय तोंडात काय घालून बसणार ना तुम्ही सुरुवात केल्यानंतर बोलणारच ना. तुम्ही निकीने तिला त्रास दिला तर निकीला ते बोलणारच ना. पण त्याच्यावरती तू हसतोय तर मग तुला पण बोलणार कारण तू त्यांच्याच ग्रुपमधला मेंबर आहे ना. तू त्यांना पॉईंट करू शकतो ते पण तुला पॉईंट करू शकतात ना. ज्यावेळेस त्या अरबाजनं ते आपटलं त्यावेळेस तू त्यांना ग्रुपला म्हणतो आता तुम्ही काय नाही बोलणार. त्यावेळेस त्यांनी अंकिता असो सूरज असो डीपीदा असो पॅडदा असो वर्षताई असो सगळे बोललेत की हे अरबाज नको करू हिंसा नको करू ते सगळे बोललेले आहेत. त्यांनी कधीच हिंसेला सपोर्ट केलेला नाही. सगळे बोलले की अरबाज हे चुकीचं आहे करू नको. लास्टला बाथरूममध्ये ना अरबाज सूरजला बोलत असतो की तू ना मला सपोर्ट केला त्याबद्दल थँक्यू. पण त्यावेळेस पण सूरज बोलतो तू जे केलं ते बरोबर केलं बट जे आपटलं ना ते चुकीचं होतं तू हिंसा करायला नाही पाहिजे होती. जर राग आला तर स्वतःवरती राग काढायचा पण वस्तूंवरती माणसांवरती नाही काढायचा. त्या सूरजला पण समजतो गेम तरी पण तुला समजत नाही आणि तू बोलतो की हे सगळे मिळून आपल्याला टार्गेट करतात. कसलं टार्गेट केलंय तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्या तरी तुम्हाला सपोर्ट करायचा का अवघड आहे. त्याच्यानंतर निकीच मी ना फक्त तुझ्यासोबत खुश असते आणि आपल्या नात्यामध्ये ना खूप रिस्पेक्ट आहे. आपण एकमेकांना स्पर्श करत नाही म्हणजे हात लावत नाही. हे कसलं बोलणं झालं या तोंडामधून ह्या गोष्टी आल्या कुठून की मी तो एकमेकांना हात लावत नाही तरी पण हे लोक बोलतात. अरे
ते जे 24 तास तुमच्यासोबत राहतात त्यांना माहिती आहे की काय गोष्टी होतात काय होत नाहीत, आणि कोणी तुम्हाला असं बोलत नाही. जाऊ दे आता बोलणार काय, आता त्यांना कोणीही कुणाच्या फ्रेंडशिपच्या विरोधात नाही. ते फक्त बोलतात की तू निकीसोबत बोल, पण तू स्टँड पण घे निकीच्या विरोधात. ज्यावेळेस ती चुकीची असते त्यावेळेस पण तो स्टँड निकीच्या विरोधात घेतच नाही, म्हणून त्यांना त्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. पण इथं चुकीच्याच गोष्टी चालू आहेत की ह्यांना हे सगळे मला टार्गेट करतात. कोणी कोणाला टार्गेट करत नाही, सगळ्यांनी एकमेकांना नॉमिनेट केलेलं आहे, सगळ्यांनी एकमेकाची खेचलेली आहे, त्यामुळे कोणी इथं सिंपथी कार्ड खेळण्याचं गरजच नाही. कारण निक्की पण तेवढ्याच खालच्या दर्जेचे आणि बाकीचे पण तेवढ्याच खालच्या दर्जेचे आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यानंतर ना बिग बॉस त्या अरबाजला शिक्षा देतात की तुम्ही जी हिंसा केली ना त्याच्यासाठी तुमची कॅप्टन्सी घेतली जाते. म्हणजे बिग बॉसचं पण नवल आहे, ह्याने हिंसा केली ही चुकीची गोष्ट आहे. पण ज्यावेळेस निक्कीने त्या प्लेट तोडल्या, प्लेटीला लात मारून पेडल्या, प्लेट तोडून टाकल्या, त्या टेबलला लात मारली, ते टिश्यू पेपर फेकून दिले, पूर्ण बॉक्स तोडला, ती हिंसा नव्हती का? त्यावेळेस तिला कोणती सजा दिली नाही, आणि आता अरबाजला सजा दिली. सजा द्यायची असेल दोघांना पण द्यायची ना, फक्त त्या अरबाजला दिली. म्हणजे काय बिग बॉस, बिग बॉसचा खेळ बिग बॉसला माहीत. ठीक आहे, हिंसेला शिक्षा दिलीच पाहिजे, उलट तुम्हाला नॉमिनेशनमध्ये टाकायला पाहिजे होतं त्याला. तर ज्या प्रकारे त्यानं ती चेअर वगैरे तोडली ती खूप जास्त घातक असू शकते. ती चेअर कोणाला लागली असती, काय झालं असतं, तो खूप वाईट झाला असतं. त्यामुळे त्याला नॉमिनेशनमध्ये टाकलं असतं तरी पण चाललं असतं. बट त्याच्यासोबत निकीला पण शिक्षा दिली पाहिजे. निकीने लास्ट वीकमध्ये पण ते कप वगैरे प्लेटा तोडलेल्या होत्या, आणि ही गोष्ट एकासाठी वेगळी आणि दुसऱ्यासाठी वेगळी हे चुकीचंच आहे म्हणा. तर त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतात, त्याला शिक्षा वगैरे दिली जाते, त्यावेळेस तो रडतो वगैरे. निकी लगेच जाते, ॲटिट्यूड दाखवून जाते की मला काही फरक पडत नाही हे करून जाते. ठीक आहे बाई, नको फरक पडू देऊ, तू ह्या हप्त्यामध्ये एन्जॉय कर, तुझी इमेज जरा पॉझिटिव्ह झाली ऑडियन्समध्ये कारण अभिजितमुळे. बट अभिजितचा गेम पूर्ण त्याने पॉझिटिव्ह पूर्ण मधला 50% निगेटिव्ह केलेला आहे. बट आय होप की तो जरा नेक्स्ट वीकमध्ये जरा स्वतःचा गेम सुधरवेल, ह्या जोडीतून जरा मुक्त होईल, त्यावेळेस तो गेम सुधरवेल अशा आशा करूयात आपण. आणि बाकीचे पण स्वतःचा गेम हे करतील, कारण आजचा एपिसोड पूर्ण अरबाज आणि निक्कीच्या आसपास होता. आणि ते दोघांना मी 100% सांगू शकते की पुढच्या वीकमध्ये ते दोघं एकत्र असणार, आणि हे पूर्ण एक साईडला असणार. कारण हा पूर्ण जो झाला ना, हा फक्त त्यांचा प्लॅन होता, त्यांचं एक स्ट्रॅटजी होती असं म्हणू शकता. ज्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अर्थगिरे सगळ्या गोष्टी, आणि एकदम पॉझिटिव्हली, कारण तुम्ही बाहेर बघू शकता निकीला 50% लोक अभिजितचे जे फॅन आहेत ना ते निकीला सपोर्ट करायला आलेत आता. बट ह्याच्यामुळे अभिजितचा गेम खूप खराब होत आहे हे पण समजायला पाहिजे. निकीला सपोर्ट करून काय फायदा नाही, निकी सगळ्या गोष्टींना मुद्दामून करत आहे. निकी आणि अरबाजचा क्लिअर आहे की जसं अरबाज आर्याला यूज करतो आणि निकी अभिजितला यूज करते. आणि आजच्या एपिसोडमध्ये बघितलंच असतील कसा की नॉमिनेशनमध्ये अरबाजला ह्याला अभिजितला काही समजलेलंच नाही की गेममध्ये कसं त्यानं गेममध्ये त्याचं लक्षच नव्हतं. तो निकीसोबत इतका हे झालाय ना की गेममध्ये त्याचं लक्षच नाही, त्यानं काय केलं ते त्यालाच माहीत नव्हतं. तर आजच्या एपिसोडमध्ये पूर्ण खिचडी झालेली आहे. तर आता तुम्ही कोणाचे फॅन आहात आणि तुम्ही कोणाला सपोर्ट करणार हे तुम्हीच बघून घ्या. बट आज ज्या मी गोष्टी बोललेत ना, जर कोणाच्या सदस्याच्या फॅनला वाईट वाटलं असेल तर त्याच्यासाठी सॉरी, कारण हे फक्त आजच्या एपिसोड फक्त पुरतंच होतं. उद्या त्यांनी चांगला गेम खेळला तर त्यांना चांगलं बोललं जाईल. तर हे फक्त आजच्या एपिसोडमध्ये होतं. तर आजचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कोणत्या ग्रुपच्या साईटहून आहात असं तर म्हणू शकत नाही आता, कारण सगळे आता मिक्स झालेले आहेत. तर तुम्ही निक्की आणि अरबाज ह्या दोन्हीपैकी कुणाच्या सोबत आहात ते नक्की सांगा. आणि कुणाचा पॉईंट तुम्हाला बरोबर वाटला, कोणाचा चुकीचा वाटला तेही सांगा. बट एक सांगते की अरबाज आणि अभिजितला भांडणं प्रोव करण्याचं काम फक्त निक्की करते. तिचं एकच इच्छा आहे की त्या दोघांमध्ये इतकी भांडणं व्हावी, आणि त्याचं कारण फक्त निक्की असावी. ती साईडला राहून मध्ये राहून फक्त स्माईल करून त्यांची दोघांची भांडणं बघण्यामध्ये जो तिला आनंद आहे ना, तो दुसरा कशातच येणार नाही. त्यामुळे ती दोन घरातल्या मेन गोष्ट लोकांना टार्गेट करते आणि दोघांना भिडवण्याचं काम ती करत आहे, कारण ती सेंटर ऑफ अट्रॅक्शन तिला बनायचं आहे. तर निक्कीला पॉझिटिव्ह समजण्याचं काम नका करू, पण निक्कीचे फॅन असेल त्यांना वाईट वाटत असेल तर हा तिचा चांगला गेम आहे, काय करणार त्याच्यामध्ये एवढं डोकं आहे. तर ती एक गेम टॉप 3 जाऊन आलेली आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काय स्टे ट्यून, खुश राहा, फिरा, आणि आपल्या आवडत्या सदस्याचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका.